जोड़ा है, हर सरहद को तोड़ा है। प्रांत प्रांत को जोड़ा है, हर सरहद को तोड़ा है। प्यारा है हर मजहब का, सुबह है एनमार्ट आमचा आहे। हम सबका हर एक दिल में रहता है, सांस सांस में बहता है, संग रहता है पहर पहर। एनमार्ट शुधु आछे आमादे हम सबके विश्वास का, दर्पण एक एहसास का, सबकी आंख का तारा छे एनमार्ट हमारो छे। पहचान है ये दुनिया नई बसा दी, एनमार्ट बना दी। एनमार्ट 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 हम सबका। क्षणाक्षणामध्ये बदलत रिटेल मार्केट मध्ये आपली पकड़ जमवून एनमार्ट रिटेल प्राइवेट लिमिटेड आता आपल्या ग्राहकांकरिता प्रत्येक दिवशी नवीन योजना घेऊन येत आहे। एनमार्टने ज्याप्रमाणे भारतातील प्रत्येक घरात आपली जागा निश्चित केली आहे, त्याचप्रमाणे सर्वांच्या मनातही आपली जागा बनवली आहे। एनमार्टची वाढती अपेक्षा आणि योजना आता थकणारी नाही आहे। एनमार्टमध्ये आता प्रत्येक दिवशी सूर्योदय होणार आणि प्रत्येक दिवशी नवीन पैमाने निर्धारित केले जातील। निरंतर प्रगतीपथाकडे असणारा एनमार्ट आता रिटेलमध्ये पुन्हा नवीन क्रांती घेऊन येण्यास तयार आहे। एनमार्ट। नमस्कार मित्रांनो, एनमार्टच्या प्रवासात तुम्ही सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। जसं की तुम्हाला माहितच आहे, एनमार्ट नित्य नवीन योजना पार करत नवीन शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। या शिखरापर्यंत पोहोचत असताना हे सांगायला खूप हर्ष वाटतो की आपल्या कंपनीच्या नवीन पॉलिसीच्या हिशोबाने ASC ला तुम्ही सर्वांमुळे खूप अद्भुत सफलता मिळाली आहे। आजच्या तारखेत पूर्ण भारतात आमच्या सफल ASC ची संख्या 100 पेक्षाही जास्त झाली आहे। ASC म्हणजे ऑथोराइज सपोर्ट सेंटर होय, जी आमच्या CMD गोपालजी शेखावत यांच्या डोक्यातून निघालेली एक अशी योजना आहे जेणेकरून लोकांच्या घरापर्यंत राशन पोहोचवण्याचा एक पाऊल पुढचा विचार आहे। गोपालजी यांनी मॉल सोबतच ASC ला जोडून लोकांच्या घरापर्यंत राशन पोहोचवण्याच्या मोहिमेला 2 गुणा वाढवलं आहे। या तर भेटूया गोपालजींना आणि जाणून घेऊया त्यांच्याजवळ ASC बद्दल असणाऱ्या नवीन गोष्टी। हॅपी होली, कसे आहात तुम्ही लोक? होळी साजरी केली ना?
मित्रांनो, जसे की मी मागच्या एपिसोडमध्ये बोललेलो होतो, एएससीचा 800 एएससीचा जे प्लॅनिंग आपलं चाललं होतं त्यामध्ये आपण खूप सफलता प्राप्त केली आहे. आता सफलता प्राप्त केल्यानंतर दुसरा टार्गेट हे राहिलं की आपल्या लोकांपर्यंत आम्ही हे आणखीन चांगल्या प्रकारे मटेरियल कसं पोहोचू शकणार. मी म्हणालो ते तुम्ही घरापासून पण चालवू शकता, स्वतः कसंही काम करू शकता. लोकांना 220 कसे पोहोचवण्याचं आहे, माझं मेन टार्गेट ते आहे. त्या टार्गेटकरता मी एक प्रोग्राम डिझाईन केलं आहे पूर्ण, की ज्याबद्दल डिटेल आत्ता विस्तारपूर्वक पाठकजी सांगतील. टोटल 34 डिपोज 34 डिपोज ठरवले आहे आम्ही. 34 डिपो जे आहेत ना, ते कसे आणि कुठे वर्किंग करतील त्याची डिटेल तुम्हाला आत्ता दिली जाणार. हे डेपोपासून 500 किलोमीटर आजूबाजूच्या एरिया, म्हणजे एक डिपो 250 किलोमीटरचा एरिया कव्हर करेल. आणि प्रत्येक डिपोजवळ वॅन असणार, जे आमच्या एसी पर्यंत माल पोहोचवण्याचं काम करेल. 800 एसीचा जे आमचा प्लान आहे, प्रत्येक घरापर्यंत राशन आणि प्रत्येक मेंबरच्या घरापर्यंत आम्ही ज्या कुपनची कमिटमेंट केली होती आणि राशनची कमिटमेंट केली होती, ती कशी पूर्ण हो, बरोबर ना. तेच प्लॅनिंग आज तुम्हाला देत आहे. ते प्लॅनिंगच्या हिशोबाने एक रिक्वेस्ट आणखीन करतो, की या डिपोच्या जवळ जिथे जिथे डिपोची तुम्हाला जागा दाखवली जात आहे त्याच्या जवळच, जसेच तुमच्या लक्षात कुठलं वेअरहाऊस येईल, लवकरात लवकर कंपनीला इन्फॉर्म करा की सर इथे वेअरहाऊस अवेलेबल आहे. वेअरहाऊस जेही असेल ते हायवेवरच असणार, सिटीमध्ये वेअरहाऊस कुठंच नसणार. मित्रांनो, 2 गोष्टी मला तुम्हाला सांगण्याच्या होत्या. हे मी स्पष्ट पद्धतीने तुम्हाला सांगतो की माझं मेन टार्गेट आहे, माझे मॉल चालवायचे आहे आणि रिटेल चालवायचं आहे, हेच माझं मेन टार्गेट आहे. मित्रांनो, जसं की तुम्ही ऐकलंच, गोपालजींनी आपल्याला एक नवीन माहिती दिली आहे की एएससीला माल सप्लाय करण्याकरता पूर्ण भारत देशात आमच्या नॅशनल हायवेजची जी ग्रेड आहे त्याचवर जागोजागी आमचे फ्रँचायझी पॉईंट्स किंवा डिस्ट्रीब्युशन पॉईंट्स बनवले जाणार आहे. मी तुम्हाला पहिले फेजच्या डिस्ट्रीब्युशन पॉईंट्सच्या संदर्भात एक विस्तृत माहिती देतो आणि तुम्हा सर्वांना सांगतो की कशा प्रकारे वेगवेगळ्या जागेवरून मॉल आपल्या डिस्ट्रीब्युशन पॉईंट पर्यंत पोहोचेल आणि नंतर तिथून ते एएससी आणि मॉल पर्यंत पोहोचणार. तुम्हाला हे कळल्यावर खूप खुशी होणार की गोपालजींनी सर्व डिस्ट्रीब्युशन पॉईंट या प्रकारे नॅशनल हायवेवर बनवले आहे की जेणेकरून माल पोहोचवायला कंपनीला काही त्रास व्हायला नको. या डिस्ट्रीब्युशन पॉईंटच्या सोबत कंपनीची जी लॉजिस्टिकची जी अडचणी होत होत्या त्या आता पूर्ण प्रकारे साफ होणार आणि माल प्रत्येक मॉलपर्यंत आणि प्रत्येक एएससीच्या घरापर्यंत, प्रत्येक एएससीच्या डिस्ट्रीब्युशन पॉईंटपर्यंत बरोबर पोहोचेल. मागच्या दिवसात जी योजना घेऊन आलो ती आहे ऑथराइज सपोर्ट सेंटर, ज्याला पूर्ण भारतात खूप प्रतिसाद भेटत आहे. एनमार्टद्वारा ऑफर केलेली एएससीच्या सुविधेबद्दल कळल्यावर सर्वच एनमार्ट सदस्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी एनमार्टचे आभार मानले. आता तुम्हाला 100 पेक्षा अधिक शहरांमध्ये एएससीची सुविधा उपलब्ध आहे आणि तुम्ही त्याचा लाभ उचलू शकता. त्यासोबत 220 रुपयाचे कूपन सुद्धा रिडीम करू शकता. त्याचपैकी काही शहर पुढील प्रमाणे आहे: मध्य प्रदेशमध्ये जबलपूर, शाजापूर आणि सिहोर, महाराष्ट्रमध्ये धुळे, गुजरातमध्ये जामनगर, कुकरवाडा, मोडासा, पेटलाद, उमरेट आणि नडियाद, राजस्थानमध्ये हनुमानगड, श्रीगंगानगर, उदयपूर, जयपूर, उत्तर प्रदेशमध्ये कौशांबी, मेरठ, कर्नाटकमध्ये बँगलोर, बागलकोट, पश्चिम बंगालमध्ये पश्चिम मिदनापूर, हरियाणामध्ये पंचकुला, करनाल. एएससीची सुविधा उपलब्ध करणाऱ्या अन्य शहरांबद्दल आणखी माहिती मिळवण्याकरिता तुम्ही एनमार्टच्या वेबसाईटवर लॉग इन करा आणि एनमार्टच्या एपिसोडमधून अपडेट रहा. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की आजच्या डेटमध्ये आपल्या एएससीची संख्या 100 पेक्षा जास्त वर जात आहे आणि दररोज नव्या नव्या जागेवरून, नव्या नव्या शहरातून
नवीन नवीन लोक एएससी बनवण्याकरिता आमच्या ऑफिसला येऊन भेटत आहे। तर या मी ओळख करून देतो काही प्रगती करणाऱ्या एएससीच्या ओनर्स सोबत, जे एनमार्टची एएससी घेऊन ते स्वतःला गौरवशील, सुखी आणि खुश असल्याचं सांगतात। तर या संवाद साधूया अशाच काही एएससी होल्डर्स सोबत। नमस्कार मित्रांनो, मी एनमार्टचा एएससी फ्रँचायझी जामनगर गुजरात वरून किशोर हिरानी तुम्ही सर्वांचं स्वागत करतो। सर्वात आधी तर मी एनमार्ट आणि आपले सीएमडी साहेब श्री गोपालजी शेखावत यांचे माझ्या आणि सर्व एनमार्ट परिवारच्या तर्फे मनापासून आभार मानतो। कारण एनमार्टमध्ये एवढ्या अडचणी येऊन सुद्धा पुन्हा चालू केलं, त्यामुळे लाखो एनमार्ट परिवारमध्ये खुशीची लहर आली आहे। मी एनमार्टचा जामनगर गुजरातचा एएससीचा फ्रँचायझी घेतला आहे। एएससी म्हणजे एनमार्टचा ऑथोराइज सपोर्ट सेंटर। आता एनमार्टचे सर्व सदस्य माझ्या एएससी फ्रँचायझीमधून 220 रुपयाचं गिफ्ट वाउचर सोबत आपल्या आवडीचं सामान MRP-पेक्षाही कमी किमतीत खरेदी करू शकतात। आणि जे एनमार्टचे सदस्य नाही आहे ते सुद्धा एएससी फ्रँचायझीमधून KYC-चा फॉर्म भरून आपल्या आवडीने सामान MRP-पेक्षा कमी किमतीत विकत घेऊ शकतात आणि इतर सर्व लाभ घेऊन आपले सर्व स्वप्न पूर्ण करू शकतात। असे एएससी भारतात सर्व जागे उघडणार। परत एकदा मी एनमार्ट आणि आपले CMD सर श्री गोपालजी शेखावत यांचे माझ्या आणि सर्व एनमार्ट परिवारतर्फे मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय एनमार्ट। नमस्कार मित्रांनो, मी अजय सिंग पंचकुलावरून। मी एनमार्टची एएससीची फ्रँचायझी घेतली आहे, त्यामुळे लोकांना खूप आराम होणार। तिथूनच लोकांना 220 रुपयाचे कूपनही ऑनलाईन रिडीम होणं सुरू होऊन जाणार। भारतात जेवढेही पिन सेंटरवाले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या एएससी एग्रीमेंट करून घ्या, तर त्यामुळे सर्व लोकांना सुविधा जवळच मिळून जाणार। आणि गोपालजीचे जे दृढ निश्चय आहे एनमार्टला घेऊन, आणि दुसरी गोष्ट जी आपण चालू केली आहे ती लवकरच नवीन वित्तीय वर्षमध्ये आम्ही स्टार्ट करणार आहोत। मित्रांनो, लॉजिस्टिकचा प्रॉब्लेम खूप मोठा होता यावेळी आपल्यासमोर। त्या लॉजिस्टिकचा प्रॉब्लेम सोडवण्याचा जेवढा प्रयत्न आपण केला तो प्रयत्न आज पूर्णपणे सफल झाला। आणि त्याच प्रयत्नांमुळे आपण आज जजमेंट घेऊ शकलो की कोणत्या जागी आपल्याला किती वेअरहाऊसची गरज पडेल। तो जजमेंट घेऊनच आम्ही पूर्ण कार्यक्रम केला आहे। आम्हा लोकांना हेच वाटतं की कसंही करून आम्ही तुमच्यापर्यंत कसं पोहोचणार। लॉजिस्टिक प्रॉब्लेम आपली सॉल्व्ह झाली आहे। आता तर फक्त आणि फक्त एएससीचे जेवढे लोक आले आहे त्यांचा आम्ही कॉन्ट्रॅक्ट करून दिला आहे। तुम्हाला दाखवलं जाणार वेबसाईटवर जे जे एएससीवाले आले आहे त्या एएससीवाल्यांना एकच गोष्ट सांगतो, आवर मोटिवेशन इज आवर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, तरच आपण काम करू शकणार। एनमार्टने आपल्या ऑथोराइज सपोर्ट सेंटरच्या सुविधेला आणखीन मजबूत बनवण्याकरता एक नवीन आणखीन योजना लागू केली आहे। एनमार्ट पूर्ण भारतात पसरलेल्या ऑथोराइज सपोर्ट सेंटर्स आणि मॉल्सला लॉजिस्टिकची सुविधा देण्याच्या हेतूनी पहिल्या फेजमध्ये भारताचे 34 नॅशनल आणि स्टेट हायवेवर वेअरहाऊस उपलब्ध करून देत आहे। कारण जेणेकरून एनमार्टच्या एएससी आणि मॉल्सवर लॉजिस्टिकची सुविधा नेहमीच अडचणी न येता चालत राहो आणि ग्राहकांना पूर्ण सुविधेचा भरपूर लाभ मिळत राहावा। एनमार्ट ज्या हायवेवर आता वेअरहाऊसची सुविधा उपलब्ध करणार आहे त्या पुढील प्रमाणे आहेत। नॅशनल हायवे नंबर 7 जो वाराणसीवरून सुरू होऊन जबलपूर, आदिलाबाद, कुर्नूल, नंतर सेलमपासून कन्याकुमारीपर्यंत पोहोचून देणार, ज्याची पूर्ण दूरी 2,369 किलोमीटर आहे। पुढचं स्थान नॅशनल हायवे नंबर 2 जो चंदीगडवरून सुरू होऊन जबलपूरपर्यंत पसरलेला आहे, ज्याची पूर्ण दूरी 1,178 किलोमीटर आहे।
नॅशनल हायवे नंबर 1A जो की चंदीगडला श्रीनगर पासून जोडतो. याची पूर्ण दूरी आहे 596 किलोमीटर. नॅशनल हायवे नंबर 44 अगरतला ते गुवाहाटी ज्याची पूर्ण दूरी 576 किलोमीटर आहे. पुढचा नॅशनल हायवे नंबर आहे 31 जो की गुवाहाटी ते फोरबेसगंज पर्यंत आहे आणि ह्याची कुल दूरी आहे 585 किलोमीटर. नॅशनल हायवे नंबर 57 आणि 28 जो की फोरबेसगंज पासून गोरखपूर पर्यंत आहे ह्याची पूर्ण दूरी आहे 454 किलोमीटर. नॅशनल हायवे नंबर 76 जो की उदयपूर पासून झांसी आणि झांसी वरून गोरखपूर पर्यंत जातो. नॅशनल हायवे 14 उदयपूर ते भुज दूरी 553 किलोमीटर. ह्याच प्रकारे नॅशनल हायवे 5 कोलकाता ते कटक 467 किलोमीटर. कटक ते विशाखापट्टणम 468 किलोमीटर. विशाखापट्टणम ते ओंगोल 495 किलोमीटर. नॅशनल हायवे 4 ओंगोल ते बँगलोर 513 किलोमीटर. बँगलोर ते पणजी 590 किलोमीटर. पणजी ते मुंबई 580 किलोमीटर. नॅशनल हायवे नंबर 8 मुंबई ते अहमदाबाद 527 किलोमीटर. नॅशनल हायवे नंबर 8 अहमदाबाद ते जयपूर 654 किलोमीटर. नॅशनल हायवे 2 जयपूर ते कानपूर 513 किलोमीटर. नॅशनल हायवे 56 कानपूर ते बलिया 450 किलोमीटर. दिल्ली कोलकाता हायवे बलिया टू कोलकाता 688 किलोमीटर. नॅशनल हायवे 6 सूरत ते अमरावती 593 किलोमीटर. नॅशनल हायवे 6 अमरावती ते रायपूर 440 किलोमीटर. नॅशनल हायवे 6 रायपूर ते कटक 545 किलोमीटर. नॅशनल हायवे नंबर 31 बख्तियारपूर ते सिलीगुडी 425 किलोमीटर. नॅशनल हायवे 31 सिलीगुडी ते अमीनगाव 416 किलोमीटर. नॅशनल हायवे 8 मुंबई ते इंदौर 667 किलोमीटर. नॅशनल हायवे 69 इंदौर ते नागपूर 499 किलोमीटर. महाराष्ट्र स्टेट हायवे 141 मुंबई ते सोलापूर 481 किलोमीटर. स्टेट हायवे 15 सोलापूर ते गुंटक्कल 415 किलोमीटर. मित्रांनो, जसं की आमच्या CMD श्री गोपालजी शेखावत यांनी सांगितलं या प्रोग्राम मध्ये की 220 चं वाउचर रिडीम करणं कंपनी करिता आज नंबर 1 प्रायोरिटी आहे, तर मला तुम्हाला एक लेटेस्ट अपडेट देताना खूप खुशी होत आहे. आताच कंपनी मॅनेजमेंटनी एक डिसिजन घेताना एक खूप मजेदार किट तयार केली आहे. या किटला आम्ही हे म्हणू शकतो की या किटला आपण स्मार्ट किटच्या रूपात तुमच्या समोर सादर करणार आहे. कंपनी या किटला 720 रुपयात तुम्हाला देणार आहे. या किट मार्फत तुम्ही तुमचं 220 वाउचर सरळ सरळ या किटच्या बदल्यात रिडीम करू शकता. तुम्ही याला सोप्या पद्धतीने समजून घेणार तर हेच की तुम्हाला या किट करता 500 रुपये द्यायचे आणि तुम्हाला 220 रुपये तुमच्या वाउचरच्या मार्फत रिडीम करून दिले जातील. या प्रकारे 720 रुपयाची किट तुम्हाला मिळून जाणार. या किट मध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आणि खूप सारी आकर्षक वस्तू तुम्हाला मिळणार, ज्याच्या संदर्भात तुम्हाला या प्रोग्रामच्या पुढील आठवड्यातील एपिसोड मध्ये दाखवलं जाईल. तुम्हाला पण या माध्यमाला जोडून सेल करून कठीण परिश्रम करून घराघर लोकांना जाऊन आपला माल मटेरियल ऑनलाईन विकून 2 पैशाची इन्कम करून घेणं आहे. लोकांचे काही विचार असो, पण माझी एक स्ट्रेट फॉरवर्ड विचार आहे की आपल्याला मेहनत करून पुढे जायचं आहे आणि आपण त्याच मार्गाने पुढे जात आहोत. माझ्या सर्व असोसिएट्सला मी एक गोष्ट करू इच्छितो की अन्न वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी जीवनात अशा आहेत की कधीच दुनियात बंद नाही होणार. जोपर्यंत दुनिया चालेल तोपर्यंत या गोष्टी ही चालतच राहणार आणि आपण लोक ह्याच 3 गोष्टींवर काम करत आहोत. तर तुम्ही लोक तुमचं पूर्ण फोकस आणि लक्ष या कामात लावा आणि लोकांना आपल्याकडून मॅक्झिमम सुविधा पोहोचेल याची तयारी करा, कारण मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही पण समोर प्रमोट करा.
मित्रांनो, दोन गोष्टी आणखी सांगतो तुम्हाला. खूप सारे प्रश्न उत्तर तुमच्या डोक्यात गोंधळ घालत असणार. जुने अवॉर्ड रिवॉर्ड काय आहे हे सर्व मी आधीही तुम्हाला म्हटलो आहे. ज्या दिवशी 26 जानेवारीच्या मंचवर मी तुम्हाला म्हटलो होतो की मला फक्त 6 महिने ब्रीदिंगचा टाइम द्या. आता जे आपले 5-6 मोठे मॉल आपण लोक चालू करणार आहे, खूप कठीण परिस्थितीमधून चालू करत आहोत. आता विचार करतो आहे की त्याच्या माध्यमातून तुम्हाला हे ASCच्या माध्यमातून जे तुमचं काम निघणार आहे ती तुमची एक मोठी टेन्शन दूर होत आहे. ज्या लोकांना तुम्ही कमिटमेंट केलं राशन देण्याचं, म्हणून की त्यांच्या घरापर्यंत राशन कसं पोहोचणार ते माझं लुकआउट आहे. तुमच्या ASCपर्यंत राशन कसे पोहोचणार, सामान कसे पोहोचणार, मटेरियल कसे पोहोचणार, आपलं प्रोडक्ट कसं पोहोचणार, मी त्याची तयारी करत आहे. वेबसाईटवर जे प्रोडक्ट अपलोड होत आहे तुम्ही त्यावर पण लक्ष असू द्या, त्याला पण घेण्याचा प्रयत्न करा. आणि मी आणखी हे सुद्धा म्हटलंय की सर्व मॅन्युफॅक्चरर्सला, जे मॅन्युफॅक्चरर्स असे आहेत की वर्षापासून मॅन्युफॅक्चरिंग करत आहे खूप साऱ्या आयटमची परंतु मार्केटमध्ये पब्लिश नाही आहे, मी त्यांना पब्लिश करण्याची इच्छा ठेवतो की तुम्ही आमच्या मंचवर या. जी वेबसाईट तुम्हाला दाखवली जाती कंपनीची त्यावर येऊन कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं प्रोडक्ट विका. आम्हाला तर रिटेलचंच काम करायचं आहे. तर माझे सर्व मेंबर्स आणि सर्व माझे असोसिएट्स, सर्व स्टाफ मेंबर्स, सर्वांना एकदा परत सांगणार की स्पेशली या सर्व गोष्टीवर लक्ष देऊन आपलं काम पूर्ण करा. थँक्यू. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही एनमार्टचा कारवा हळूहळू पुढे पावलं टाकतच आहे आणि आज एक नव्या दिशेने शिखरापर्यंत पोहोचत आहे. ASCला माल सप्लाय करण्याकरिता आपल्या CMD श्री गोपालजी शेखावत द्वारा बनवलेली नवी स्कीम खूप सफल होत आहे आणि सर्वांचा याला पूर्ण प्रतिसाद मिळत आहे. पुढील एपिसोड मध्ये पण आम्ही तुम्हाला नवीन अपडेट्सच्या बद्दल सांगतच राहू. तुम्हाला विनंती आहे की बघत राहा प्रवास एनमार्टचा. एनमार्टने प्रगतीकडे वाटचाल करून प्रत्येक दिवशी सफलता प्राप्त केली आहे. एनमार्टच्या दुसऱ्या पारीमध्ये आता एनमार्ट नव्या शिखरावर पोहोचत आहे आणि पूर्ण भारतात पुन्हा आपला झंडा फडकवेल. एनमार्टचं लक्ष आहे की भारताच्या प्रत्येक घरात आनंद पोहोचवण्याचा आणि एनमार्टच्या सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य पाहण्याचा. याच हिमतीसोबत एनमार्ट प्रगतीकडे आपली पावलं टाकत राहणार. तुम्ही साथ देत राहा एनमार्टचा. प्रांत प्रांत को जोड़ा है, हर सरहद को तोड़ा है. प्रांत प्रांत को जोड़ा है, हर सरहद को तोड़ा है. प्यारा है हर मजहब का एनमार्ट है. सांस में बहता है, संग रहता है पहर पहर. एनमार्ट शुधु आछे आमादे. एनमार्ट 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 हम सबका.
एक एहसास का सबकी आंख का तारा छे एन मार्ट हमारो छे पहचान है ये दुनिया नई बसा